ऑनलाइन एग्जाम कशी द्यायची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या एग्जाम हिवाळी 2021 साठी नवीन एग्जाम ॲप आहे त्याची इत्यंभूत माहिती आजच्या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत। तर लेट स्टार्ट विथ आवर टुडेज व्हिडिओ स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन ऑफ ऑनलाईन एग्जाम। सगळ्यात अगोदर चेकलिस्ट किंवा तुम्हाला काय काय रिक्वायर्ड आहे परीक्षेसाठी किंवा तुमच्याकडे काय असणं आवश्यक आहे। सगळ्यात अगोदर तुमच्याकडे अँड्रॉइड फोन किंवा डेस्कटॉप किंवा लॅपटॉप ज्याच्यामध्ये की विंडोज लिनिक्स किंवा मॅक ऑपरेटिंग सिस्टीम असावी आणि यामध्ये काम करत असलेला वर्किंग फ्रंट कॅमेरा किंवा वेब कॅम असणं आवश्यक आहे। म्हणजे मोबाईलमध्ये सेल्फी कॅमेरा किंवा डेस्कटॉप आणि लॅपटॉपवर फ्रंट कॅमेरा असणं आवश्यक आहे, चालू स्थितीमध्ये असावा। दुसरं ऑफिशियल फोटो आय डी म्हणजेच तुम्हाला कॉलेजकडून मिळालेलं तुमचं ॲडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट ते स्कॅन केलेलं असावं आणि त्याची साईज ही 100 KB पेक्षा कमी असावी आणि ज्या डिव्हाइसद्वारे किंवा ज्या मोबाईल डेस्कटॉप किंवा लॅपटॉपद्वारे तुम्ही एक्झाम देत आहात त्या डिव्हाइसमध्ये ही इमेज तुम्ही व्यवस्थितपणे ठेवावी, नाव वगैरे देऊन म्हणजे तुम्हाला लवकर ती अपलोड करता येईल। तिसरी गरज अशी आहे की तुमचा जो डिव्हाइस आहे त्याच्यामध्ये गुगल क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्स तर हा लॅटेस्ट असावा म्हणजे अपडेटेड असावा, जुना गुगल क्रोम नसावा। जर जुना असेल तर त्याला अपडेट करून घ्यावं। इंटरनेट कनेक्शन सक्रिय असणं आवश्यक आहे म्हणजे इंटरनेट कनेक्शन चांगल्या स्थितीत असावं आणि तुमचा जो डाटा आहे तो पण जास्त असावा, ओके, म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही, इतर कोणतेही फंक्शन्स त्यात चालू असू नये। सोबत एक्झाम देत असताना रफ कागद पेन्सिल किंवा पेन तुमच्याजवळ अगोदरच घेऊन ठेवा, परत एक्झाम चालू झाल्यावर हालचाल करू नये। परीक्षार्थीसाठी सूचना आहेत, युजर नेम जो आहे तुमचा लॉग इनसाठी तो तुमचा एक्झाम सीट नंबर आहे जो तुमच्या हॉल तिकीट म्हणजेच ॲडमिट कार्डवर दिलेला आहे आणि पासवर्ड हा तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो सुद्धा तुमच्या हॉल तिकीटवर आलेला आहे। जर काही अडचण असेल याच्यामध्ये तर तुम्ही तुमच्या कॉलेजच्या आय टी कोऑर्डिनेटरशी संपर्क साधा। त्याच्यानंतर तुम्ही त्यात लॉग इन झाला की क्लिक ऑन ॲक्टिव्ह टेस्ट करायचं आहे, त्याच्यामधून ड्रॉपडाऊन लिस्टद्वारे तुम्ही ॲप्रोप्रिएट म्हणजे तुमचा जो पेपर आहे ते फील्ड निवडायचे, समजा BA BCOM असेल तर त्यानुसार फार्मसी असेल फार्मसी निवडायचं आहे आणि सिलेक्ट करायचं ॲक्टिव्ह टेस्टमधून। त्यानंतर साइन इनवरती क्लिक करायचं, जी स्क्रीन अशा पद्धतीची असेल। त्याच्यानंतर तुम्हाला ऑथेंटिकेशन प्रोसेस म्हणजे तुमचा जो चेहरा आहे सेल्फी कॅमेरा चालू होईल ऑटोमॅटिकली आणि तो सेल्फी कॅमेरा चालू झाला की तुमचे फोटो घेईल, तो फोटो सिस्टीममधल्या फोटोशी मॅच होईल आणि मगच तुम्हाला लॉग इन मिळेल। ही स्क्रीन अशी असेल। ही लिंक आहे ज्या लिंकद्वारे तुम्हाला लॉग इन करायचं आहे, ही लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईनच। इथं तुम्हाला तुमचा एक्झाम सीट नंबर द्यायचा आहे जो की तुमचा युजर आय डी आहे, इथं तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकायचा जो तुमचा पासवर्ड आहे, इथून तुम्हाला सिलेक्ट ॲक्टिव्ह टेस्ट केला की त्याच्यामध्ये तुम्हाला लिस्ट दिसेल, त्या लिस्टमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि लॉग इन। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला फेस रिकग्निशनसाठी जायचं आहे जो की हॉल तिकीट फोटो आय डी व्हेरिफिकेशन आहे। याच्यामध्ये क्लिक ऑन सिलेक्ट फाईल करायचं आहे, तिथून तुम्हाला तुम्ही जिथं फाईल ठेवली तो अपलोड करायची फोटो आय डी म्हणजेच ॲडमिट कार्ड। सिलेक्ट फाईलवर क्लिक करून तुम्ही ती फाईल अपलोड करायची, ओके। फोटो आय डी मस्ट बी इन JPG फॉर्मॅट म्हणजे फोटो आय डी कशा ठेवायची, फोटो फॉर्मॅट JPG फॉर्मॅटमध्येच ठेवायची आहे। साईज ही 100 KB पेक्षा कमी पाहिजे, त्याच्यामुळे व्यवस्थित साईज करून घ्यायचे। सोपा पर्याय म्हणजे फोटो काढ चांगली काढा आणि तुम्ही व्हॉट्सअपवरून शेअर करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही गुगलचा वापर करून पण साईज कमी करू शकता। नेक्स्ट, आपला चेहरा हा वेबकॅमच्या समोर ठेवायचा जेणेकरून सिस्टीम आपला चेहरा व्यवस्थित स्कॅन करेल, फोटो घेईल आणि तो तुमच्या हॉल तिकीटवाल्या फोटोशी मॅच करून पाहिजे, त्याच्यामुळे व्यवस्थित समोरच राहा। त्याच्यानंतर फोटो पडताळणीमध्ये जर चेहरा मॅच न झाल्यास आपल्याला परीक्षा देता येणार नाही, त्याच्यामुळे जो जसा फोटो तुमच्या हॉल तिकीटवर तुम्ही चिटकवलेला आहे तशाच पद्धतीचा, समजा हॉल तिकीटच्या फोटोमध्ये चष्मा नसेल लावलेला तर तुम्हीही विदाऊट चष्म्यानेच हॉल तिकीटची पडताळणी करा।
आपला फोटो यशस्वीरित्या अपलोड झाल्यानंतरच आपली परीक्षा चालू होईल. म्हणजे अपलोड होणं गरजेचं आहे, स्कॅन होणं आणि व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे, त्याच्यानंतरच एक्झाम स्टार्ट होईल. हे अशा पद्धतीनं तुम्हाला लॉग इनचं दिसेल. म्हणजे तुम्ही लॉग इन केलं तिथे की इथे तुम्हाला तुमचा सेल्फी कॅमेऱ्यातून फोटो दिसेल. इथून तुम्ही अपलोड करायचं, इथून फोटो अपलोड केली की मग पुढे जाईल. जोपर्यंत अपलोड होणार नाही, अपलोड केलेलं हॉल तिकीट आणि इथे दिसणारा चेहरा दोन्ही एक पाहिजे, वेगळा असेल तर होणार नाही. त्यानंतर वेबकॅम आणि फोटो पडताळणीमध्ये द्वारा परीक्षा सुरू असताना, आता तो वेबकॅम पूर्ण परीक्षा होईपर्यंत चालू राहील, त्याच्यामुळे मध्ये मध्ये कधीही ते फोटो काढतील. आपण काही गैरप्रकार करत असाल, समजा कॉपी वगैरे, तर तिथंच तुम्हाला नोटिफिकेशन येतील. जर ही पडताळणी सतत होत असताना जर मध्येच काही तुम्ही वेगळा प्रकार केला तर तिथे तुमची परीक्षा रद्दसुद्धा होऊ शकते. या परीक्षेची सतत पर्यवेक्षण करणार आहे विद्यापीठ, त्याच्यामुळे गैरप्रकार आढळून आल्यास परीक्षेतून बाद करण्यात येईल आणि तशी तुम्हाला ताकीद पण स्क्रीनवर दिली जाईल. परीक्षा देताना विद्यार्थी ज्या खोलीत बसला असेल त्या खोलीत विद्यार्थी सोडून दुसरं कोणीही येता कामा नाही. ओके, त्यानंतर परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्याने कोणत्याही प्रकारे बोलणे, खुणा करणे इत्यादी करू नये, अन्यथा विद्यार्थ्यात परीक्षेतून बाद केले जाईल. त्याच्यामुळे कोणीही नको आहे. ज्या खोलीतून तुम्ही परीक्षा देता तिथे तुम्ही एकटेच असावं, कोणालाही येऊ देऊ नये परीक्षा संपेपर्यंत. परीक्षा देताना विद्यार्थ्याच्या आजूबाजूस कोणी दुसरी व्यक्ती आढळली तर विद्यार्थ्याची परीक्षा स्थगित करण्यात येईल. ओके, हे तुमचं लॉग इन झाल्यानंतर तुमचं हॉल तिकीट अपलोड झालं की त्यानंतर अशी स्क्रीन दिसेल. ओके, ह्या स्क्रीनमध्ये इथल्या साईडला ओके एक्झामिनेशन डिस्प्लेड आफ्टर सक्सेसफुल लॉग इन फॉलोईंग सेक्शन्स, म्हणजे आपले लॉग इन झाल्यावर परीक्षा पेजवर प्रवेश देण्यात येईल, त्याच्यातले वेगवेगळे सेक्शन्स आपण पाहू. इथल्या साईडला पहिलं तुमचं नाव दिसेल, कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन, तुमचं नाव दिसेल. ओके, ते पूर्ण नाव तुमचंच आहे का बघून घ्यायचं आहे. त्यानंतर या साईडला तुम्हाला टायमर दिसेल, परीक्षा सुरू झालेला, म्हणजे तुम्ही लॉग इन केलं इथं 60 मिनटं असतील आणि ते एक एक सेकंदाने कमी होत जाईल. ओके, उरलेला वेळ तुम्हाला दिसेल. त्यानंतर क्वेश्चन इन्फॉर्मेशन इथं दिसेल, इथं क्वेश्चन नंबर किती मार्काचा क्वेश्चन आहे ते इथं दिसेल. ओके, हे सगळे प्रश्नांचे. त्याच्यानंतर इथे बुकमार्क जर केलं असेल तर तुम्ही बुकमार्क दिसेल, बुकमार्क करण्यासाठी इथं ऑप्शन आहे. ओके, बुकमार्क केलं असेल तर इथं बुकमार्कचं सिम्बॉल येईल, नसेल केलं तर अशा पद्धतीने दिसेल. त्यानंतर क्वेश्चन हे अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल, क्वेश्चनचं डिस्क्रिप्शन इथं दिसेल. त्यानंतर ऑप्शन्स या ठिकाणी दिसतील, याच्यातून तुम्हाला एक ऑप्शन निवडायचा आहे. ऑप्शन निवडायचे, त्याच्यानंतर नेव्हिगेशन, इथं जे आहे तुम्ही डायरेक्टली कुठल्याही प्रश्नावर जाऊ शकता किंवा पहिल्या आणि शेवटच्या प्रश्नावर, फर्स्ट, प्रिव्हियस, नेक्स्ट आणि लास्ट असे नेव्हिगेशनचे बटन्स आहेत. त्याच्या कुठल्याही एका बटनावर तुम्ही क्लिक करू शकता. फर्स्ट केलं तर पहिल्या प्रश्नावर याल, प्रिव्हियस केलं तर त्याच्या मागच्या प्रश्नावर, नेक्स्ट केलं तर पुढल्या प्रश्नावर आणि लास्ट केलं तर शेवटच्या प्रश्नावर तुम्ही जा. इथल्या साईडला तुम्हाला क्वेश्चन आणि बुकमार्क असे दोन ऑप्शन दिसतील. क्वेश्चन बुकमार्क आणि इनव्हॅलिड पण आहे. जसं की क्वेश्चन जे ह्या लेफ्ट साईडला आल्यानंतर सर्वात खाली क्वेश्चनवर क्लिक केलं तर तुम्ही मला पूर्ण प्रश्न देते, ते किती सोडवले, किती बुकमार्क केले ह्याचा पूर्ण डिटेल येईल. हे आपण शेवटी पण पाहू. बुकमार्कवर जर तुम्ही क्लिक केलं तर स्क्रीन प्रश्नवर बुकमार्क लिहा जाईल, म्हणजे तुम्हाला ह्या प्रश्नाबद्दल साशंकता असेल, तुम्ही नंतर हा प्रश्न सोडवणार असेल तर बुकमार्क करा, म्हणजे हा प्रश्न सोडवायचा राहिला असं तुमच्या लक्षात येईल. जर तुम्ही अवैध किंवा इनव्हॅलिड बटनवर क्लिक केला तर प्रश्न अवैध आहे किंवा ऑप्शन्स अवैध आहेत असे त्याच्यात जोडले जाऊ शकतात. ओके, नेक्स्ट क्लिअर अँड सबमिट बटन या कोपऱ्यात आहे. क्लिअर अँड सबमिट बटनचे दोन युजेस आहेत. क्लिअर म्हणजे तुम्हाला आता तुम्ही एक ऑप्शन निवडलेला आणि तो तुम्हाला बदलावायचा, तर क्लिअर करा मग दुसरा ऑप्शन निवडू शकता. सबमिट हे एक्झाम सबमिट करण्यासाठीचे बटन्स आहेत. ओके, आता तुम्ही हे ऑप्शन सिलेक्ट केलेले आहे. ओके, सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने त्या सर्कलमध्ये एक पूर्ण भरीव सर्कल येईल आणि हे सेव्ड ऑप्शन सी फॉर क्वेश्चन वन, म्हणजे पहिल्या प्रश्नासाठी सी ऑप्शन तुम्ही सेव्ह झाले, ही विंडो आली इथं नोटिफिकेशन आले याचा तुमचं सेव्ह झाले. आता मला हा क्वेश्चन बदलायचा आहे किंवा ऑप्शन बदलायचा आहे, त्यासाठी मला काय करावं लागेल तर बघा, हे सेव्हडचंच आहे. प्रश्न सेव्ह करताना जर एरर आला समजा, काय अडचण आली, तर वरच्या साईडला इथं जे ग्रीन आले या ठिकाणी रेड येईल, तर त्यावेळेस तुम्हाला डायरेक्टली ॲडमिनिस्ट्रेटर शी संपर्क साधायचा, म्हणजे इथे जो चॅटबॉक्स दिसतोय, इथे चॅटबॉक्सचा विंडो येतो आहे, त्या चॅटबॉक्सवर तुम्ही क्लिक करायचं आहे. जसं की इथं येतो आहे, हा चॅटबॉक्सवर तुम्ही क्लिक केला की डायरेक्टली तिथं कमेंट करायचं आणि त्यांना मॅसेज द्यायचा.
एरर आल्यास विद्यार्थ्यांना ब्राउजर बंद करायचं आहे, काही अडचण असेल तर सपोर्ट ग्रुपवर पोस्ट करायची आहे किंवा अडचणी सोडवली जाईल, परत लॉग इन करायचं. असं तुम्ही 3 वेळा लॉग इन करू शकता जर रेड मार्क आला किंवा सबमिट सेव्ह नाही झाला तर. ओके, यानंतर आता तुम्हाला ऑप्शन चेंज करायचं. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला, पहिल्यांदा इथं क्लिअर करावं लागेल. क्लिअर बटनवर क्लिक केलं की क्लिअर्ड सिलेक्टेड ऑप्शन, सी ऑप्शन आता क्लिअर झालेलं आहे. आता तुम्ही नवीन ऑप्शन निवडायचं आहे, परत तो सेव्ह होऊन जातो. ओके, इथंच परत येलो कलर ग्रीन कलरचं येऊन जाईल. आता येलो कलर आहे क्लिअरला, तर चेंज केल्यानंतर जेव्हा सेव्ह कराल त्यावेळेस ते येऊन जाईल. म्हणजे पहिला ऑप्शन जो तुम्ही निवडला होता तो रद्द झाला, आता नवीन ऑप्शन तुम्ही निवडू शकता. ओके, हा क्लिअर मेसेज येईल. ओके, त्याला पिवळ्या रंगाचं नोटिफिकेशन. त्याच्यानंतर आता तुम्ही जर ह्या क्वेश्चन बटनवर क्लिक केलं तर तुम्हाला अशी लिस्ट ऑफ क्वेश्चन्स दिसतील सर्व काही. ओके, विथ त्याच्या स्टेट्स, म्हणजे सोडवलं आहे नाही सोडवलं आहे ह्या सगळ्या गोष्टी. बुकमार्क केलं तर बुकमार्कचं पण दिसेल. बुकमार्क आयकॉन इंडिकेट्स, आता हे जे इंडिकेट दिसत आहे म्हणजे तुम्ही बुकमार्क केलं. इथं जर क्लिक केलं असेल क्वेश्चनला तर हा बुकमार्क, म्हणजे तुम्ही परत याला रिव्ह्यू करणार आहात किंवा तुम्ही सोडवला नाही आहे, तुम्हाला काहीतरी या प्रश्नावर साशंक आहे म्हणून तुम्ही बुकमार्क केलं, म्हणजे तुम्हाला शोधण्यासाठी लवकर सोपं जाईल शेवटी. त्यानंतर इनव्हॅलिड बटन, एखादा क्वेश्चन जर चुकीचा वाटला तर तुम्ही ते इनव्हॅलिड बटनवरती क्लिक करू शकता. ओके, इनव्हॅलिड बटन, बटनावर क्लिक करून प्रदर्शित चिन्हास अवैध चिन्हासह चिन्हांकित केले जाते. उमेदवाराची उत्तरे चुकीची असल्याचा विश्वास असल्यास अवैध उपयुक्त आहे. म्हणजे तुम्हाला जर वाटलं की हे ऑप्शन चुकीचे आहे तर तुम्ही हा ऑप्शन निवडू शकता. तर क्वेश्चन प्रश्नाच्या प्रश्न माहिती विभागात प्रश्नचिन्ह आणि गुणांसह अवैध चिन्ह प्रदर्शित केली जातील शेवटी. ओके, त्यानंतर सबमिट टेस्ट, आता तुमचे सगळे प्रश्न सोडवून झालेत किंवा तुम्हाला अगोदर सबमिट करायचे. ओके, वेळेत सगळे प्रश्न सोडवा. 50 मार्क आहे क्वेश्चन्स आहेत आणि 60 मिनटं आहेत. ओके, तर त्याच्यामुळे एका क्वेश्चनला 1 मार्क ह्या पद्धतीने करा, 10 मिनटं तुमच्याकडे स्पेअर असतील किंवा एखाद्या क्वेश्चनला जास्त वेळ लागू शकतो. तर हे सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. ते सबमिट बटन असेल, सबमिट टेस्ट करायची. वेळेच्या आधी करायचं असेल तरी सबमिट करावं लागेल, जसं की आता इथं टायमिंग 1 मिनटं 52 सेकंद राहील, तरी ते सबमिट करायचं. सबमिट बटनवर क्लिक केलं की ही नोटीस येईल. नोटीस आल्यानंतर तुम्ही जो आहे, आर यू शुअर वॉन्ट टू सबमिट धिस टेस्ट, यू विल नॉट एबल टू टेक धिस टेस्ट अगेन. एकदा का तुम्ही हे येस अँड सबमिट धिस टेस्ट म्हणलं तर तुम्हाला परत हा पेपर दिसणार नाही. इथं कॅन्सल करून तुम्ही परत क्वेश्चन रिव्ह्यू करू शकता, किंवा जर तुम्ही सबमिट केलं तर तुमची एक्झाम इथं सबमिट झालेली आहे, त्यानंतर तुम्ही परत ही एक्झाम देऊ शकणार नाही. ओके, सर्वांना एक्झामसाठी हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सगळ्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. Thank you.